नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता दुसरी विषय गणित घटक आहे लांबी मोजूया तर बालमित्रांनो आपण खेळताना घरामध्ये काही वस्तूंची लांबी मोजत असतो मग लांबी मोजण्यासाठी कधी आपण हाताच्या वीतीचा वापर करतो कधी पावलांचा वापर करतो तर कधी एखादी काठी दोरा यांचा वापर करून आपण वस्तूच्या लांबी मोजत असतो तर पहा बालमित्रांनो या ठिकाणी एक चित्र देण्यात आलेलं आहे आणि यश नावाचा एक मुलगा आहे ही, ही यशची अभ्यासाची खोली आहे यशला त्याच्या अभ्यासाच्या खोलीत एक टेबल हवे आहे मग तो काय करतो भिंतीला लागून ज्या जागेत टेबल ठेवायचे आहे त्या जागेची लांबी यश काठीने मोजतो तर पहा चित्रामध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे कपाट आणि दरवाजा यांच्यामध्ये तो टेबल ठेवणार आहे आणि तो त्याने ही काठी घेतलेली आहे आणि काठीने तो भिंतीची लांबी मोजत आहे का तर एवढ्या लांबीचा टेबल त्याला आणायचा आहे ओके तर किती लांबी झाली आहे पहा यशने मोजलेली एक काठी दोन काठी तीन काठ्या चार काठ्या होऊन थोडीशी जास्त इतकी जागा इथं त्याची भरली आहे म्हणजेच चार काठ्या आणि थोडीशी जागा एवढ्या जागेत बसेल एवढा टेबल यशला आणायचा आहे मग यश काय करतो की त्यातल्या त्यात मोठ्या टेबलाची निवड करण्यासाठी यश दुकानात जातो दुकानात तो अनेक टेबल पाहतो पहा या ठिकाणी टेबल दिलेले आहेत अनेक टेबल तो पाहत आहे कोणतं टेबल घ्यावं याचा विचार तो करत आहे मग यशने त्याच्या खोलीमध्ये ज्या काठीनं त्या भिंतीची लांबी मोजलेली असते तीच काठी तो टेबलाची लांबी मोजण्यासाठी घेऊन येतो तर बालमित्रांनो या चित्रावरून या चित्राच्या निरीक्षणावरून सांगा की यश कोणते टेबल निवडेल आणि पहा यशला जास्तीत जास्त मोठा टेबल त्याच्या खोलीत बसवायचा आहे तर सांगा यशने मोजलेली खोलीतील उपलब्ध जागा आणि टेबलाची लांबी यावरून तो कोणता टेबल घेईल त्या टेबलाखाली जी चौकट दिली आहे ती रंगवा पहा हा टेबल आहे दोन काठ्या हा टेबल आहे तीन काठ्या हा आहे चार काठ्या हा आहे पाच काठ्या मग यशनं कोणतं टेबल घेईल बरोबर यश चार काठ्या असलेलं टेबल घेईल मग ह्याखाली रंग द्या बरोबर बालमित्रांनो त्याच्या खोलीमध्ये चार काठ्या एवढी लांबीची भिंत उपलब्ध आहे म्हणून त्याने चार काठ्या निवडल्या मग मला सांगा यशने पाच काठ्या लांबीचे टेबल का निवडले नसेल बरं बरोबर कारण यशने खोलीत जी जागा मोजली होती ती चार काठ्या आणि थोडीशी जास्त होती पाचवी काठी तिथे बसली नव्हती जर पाच काठ्याचं टेबल घेतलं तर तिथं बसणार नाही म्हणून यश काय करतो चार काठ्या लांबीचा टेबल तिथून घेतो ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण काठ्या दोऱ्या मोजून अनेक वस्तूच्या लांबी मोजत असतो आता पुढे पहा या ठिकाणी एक चित्र देण्यात आलेलं आहे रमाला तिच्या वर्गखोलीच्या दरवाजावर आणि शाळेच्या गेटवर फुलांचे हार लावायचे आहेत त्यासाठी तिने जाड दोरा आणून वर्गखोलीच्या दरवाजाची रुंदी व शाळेच्या गेटच्या गेटची लांबी दोऱ्याने मोजली प्रत्येक हारासाठी दोन विती जास्त लांबी असलेला दोरा कापून घेतला मग मला सांगा बालमित्रांनो रमाने दोन विती जास्त दोरा का बरं घेतला असेल बरोबर कारण रमा शाळेच्या वर्गखोलीच्या दरवाजावर आणि गेटवर हार करणार आहे मग हार केल्यानंतर आपल्याला तो हार दरवाजावर गेटवर बांधावा लागेल मग दोन्ही बाजूला जे खिळे असतात त्या खिळ्यांना गुंडाळण्यासाठी बांधण्यासाठी थोडासा दोरा आवश्यक असतो म्हणून रमा काय करते जी लांबी ती मोजली आहे दरवाज्याची आणि गेटची त्यापेक्षा दोन वितीने दोरा दोन्ही बाजूला जास्त घेते कारण दोन्ही बाजूला खिळ्याला बांधावा लागेल बरोबर ना ओके तर बालमित्रांनो तुम्ही देखील तुमच्या वर्गखोलीच्या आणि गेटसाठी अशा प्रकारचं फुलांचं तोरण तयार करू शकता ओके तर बालमित्रांनो या दोन उदाहरणावरून आपल्या असे लक्षात आले असेल की अप्रमाणित लांबीच्या एककाने आपण वस्तूची लांबी मोजत असतो जसे दोरा काठी वीत अशा पद्धतीने ओके तर हा घटक समजला असेल तर या खाली दिलेली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत सोडवायची आहेत पहा कोणता प्रश्न दिला आहे खालील प्रत्येक गटातील लांब वस्तूच्या चौकटीत बरोबर अशी खूण करा ओके तर पहा या ठिकाणी पेन्सिली दिल्या आहेत तर त्या पेन्सिलीच्या खाली चौकटी आहेत तर त्या चौकटी पाहून तुम्हाला काय करायचं आहे जी लांब वस्तू आहे त्याखाली बरोबर चिन्ह करा सांगा पाहू कोणती वस्तू लांब आहे बरोबर तर पहिली वस्तू लांब आहे त्या चौकटीत बरोबर असं चिन्ह करा ओके पुढील चित्र पहा कशाचं आहे बाण तर आता सांगा लांब आकाराची वस्तू कोणती आहे त्याखाली बरोबर चिन्ह करा बरोबर ही वस्तू लांब आहे म्हणून आपण याखाली बरोबर असं चिन्ह केलेलं आहे तिसरं चित्र पहा साप दिलेला आहे एक छोटा एक मोठा लांब कोणता साप लांब आहे त्याच्या खाली बरोबर अशी खुल करा ओके बरोबर या ठिकाणी लॅडर म्हणजे शिडी देण्यात आलेली आहे कोणती शिडी मोठी आहे लांब आहे ओके बरोबर चिन्ह करा त्याखाली बरोबर तर बालमित्रांनो तुम्ही काय करायचं तुमच्या हाताची बोटे हाताची वीत पाऊल घेऊन तुमच्या घरातील वस्तू फरशा यांची लांबी मोजायची आहे ओके त्यासाठी तुम्हाला इथे एक अभ्यास देण्यात आलेला आहे इथे एक तक्ता दिलेला आहे तर तुम्ही इथं विद्यार्थ्यांचे नाव दिले त्या ठिकाणी तुम्ही घरातील व्यक्तींची नावे घेऊ शकता अंदाजे वीत आणि प्रत्यक्ष मोजून वीत अशा पद्धतीने तुम्हाला ती मापे लिहायची आहेत आता समजा वर तुमचं नाव असेल सुरेश तर तुम्हाला अंदाजे टेबलाचे माप मोजायचं तर तुमची वीत घ्यायची आणि त्या वीतीने किती लांबीचा टेबल होतो तो मोजायचा ओके पुढं तुमची बहीण असेल सुधा तिच्या हाताच्या वितीने किती वित टेबलचे माप होते किंवा लांबी होते ते मोजा अशाच पद्धतीने तुम्ही मी आणि तुमची बहीण कपाटाचे माप मोजा ओके आता काय करायचं आहे तुमच्या वितीमध्ये तुम्ही जर मोठं असाल तर तुमची जी वीत आहे ती कमी भरेल आणि सुद्धा जर लहान असेल तर तिच्या विती जास्त होतील मग आपण प्रत्यक्ष मोजून पाहायचं आहे एखादी टेप घ्या किंवा एखादा दोरा घ्या किंवा पट्टी घ्या पट्टी आपली फूटपट्टी मोजपट्टी असते त्यातून मोजून पहा तर प्रत्यक्ष मोजून पाहिल्यानंतर टेबल किंवा कपाट एका सेम लांबीचे बसायला हवेत परंतु सुरेश आणि सुधा यांनी जे भीतीनं मोजलेली लांबी असते त्यात मात्र फरक पडलेला दिसतो ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण अंदाजे वस्तूची लांबी कशा पद्धतीने मोजायचं ते आज आपण या पाठात पाहिलं आहे ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा घरातच रहा, सुरक्षित रहा, आणि हो सर्वात महत्त्वाचे आमच्यासोबत अभ्यास करत रहा, धन्यवाद